तर आपली अकॅडमी जी असा ना ती असा कल्याण फिटनेस अँड क्रिकेट अकॅडमी. सर कुठून कुठून खेळलास ते पण सांग मला. मी पहिले म्हणजे इथे ठाण्यासाठी खेळलो, ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे डिस्ट्रिक्टसाठी. मग तिथे परफॉर्म केला मी. हां, त्याच्यानंतर मुंबईसाठी सिलेक्ट झालो स्टेट लेवलला. मुंबईसाठी सिलेक्ट झालं, ग्रेट आहे ते. आणि आता तिथेच खेळतोय मी. हां, माझं स्वप्न आहे की इंडियाला रिप्रेझेंट करावं. ग्रेट, मी करणार. विश्वास आहे माझ्या मेहनतीवर आणि माझ्या दोन्ही सरांवर. ओके, ते माझ्या पाठीची नेहमी आहेत. आणि असं खास करून सांगायचं की प्रज्ञा सरांनी माझ्याकडून 1 रुपया घेतला नाही आहे. फ्री मध्ये मला प्रॅक्टिस दिली आहे. ह्या सरांनी माझ्याकडून 1 रुपया घेतला नाही. अरे वा, या दोघांमुळेच मी इथे आहे आणि याच्या पुढे या दोघांमुळेच पुढे जाणार आहे. ओके, पुन्हा एकदा तुला सिलेक्शन जे तुझं झालं होतं मुंबई टीम्समध्ये, तर त्याच्यासाठी लेट थोडंसं, पण माझ्याकडून पुन्हा कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी ना खूप खूप शुभेच्छा. की तुझं जे स्वप्न आहे ना इंडियासाठी रिप्रेझेंट करायचं, इंडियासाठी खेळायचं आहे तुला, तर मग ह्या स्पिरिटसाठी तर बिग थम्स अप आणि तू खेळशील ही माझ्याकडून सदिच्छा. भूषण आणि जितेंद्र जितेंद्र मुंबई टीम मधून खेळणारा, भूषण मुंबई टीम मधून खेळणारा. भूषण मुंबई टीम ना, आणि जितेंद्र मुंबई टीम, आणि कल्पेश ना इंडियन टीम. कल्पेश इंडियन टीममधून खेळत होता आणि आता कोचिंग करतोय महाराष्ट्रासाठी. कल्पेश महाराष्ट्रासाठी कोचिंग चालू आहे ना आता, खेळतो पण आहे. ओके, इंडियासाठी कधी खेळला होता? 2018 2018 2018 ला. चला आपण बाकीच्या सगळ्यांचं घेऊ जोपर्यंत त्यांची प्रॅक्टिस चालू आहे, आणि ही प्रॅक्टिस इकडे तिकडे खेळणार तर मग ही खडक पडत चालू. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज सकाळचे वाजते 7:30, 8 वाजतात आताचे, पण 8 वाजता क्रिकेटच्या ग्राउंडवरती आपण काय करतो असं प्रश्न तुमचा पडला होता. पण आपण सध्या कल्याणमध्ये आणि कल्याणमध्ये असं खडकपडा, तर खडकपडामध्ये आपले एक मित्र असत प्रज्योत सतपाळ म्हणून, तर मग त्यांची ओळख करून देण्याची गरज काय? प्रश्न तर नवीन पडलो असणार, तर मग सांगते तुम्हाला. सध्या असा क्रिकेट प्रॅक्टिस जी चाललेली बघतास तुम्ही आज, तर ती क्रिकेटची प्रॅक्टिस त्यांच्या अंडर असावी, म्हणजेच ते असत कोच. आणि त्यांचे जे स्टुडंट आहेत आता जे आपण बघितलं किंवा इतर जे खेळत आहेत, तर मग ते स्टुडंट काही महाराष्ट्र लेवलला खेळतात,
म्हणजेच त्यांचा महाराष्ट्राच्या टीममध्ये सिलेक्शन झालेला. काही जण मुंबई टीममधून खेळतात आणि काही जण तर मग इंडियन टीममधून देखील खेळलेले असत. पहिल्या शॉट्समध्ये बघितलं असेल तुम्ही कल्पेश, कल्पेश इंडियन टीममधून 2008 रोजी खेळलेलो असा. आणि आता तो महाराष्ट्रासाठी कोचिंग पण करता आणि तरी देखील सध्या पण तो खेळतात असा. पण हे टीम जर खेळत असेल तर मग हे दिसत नाही किंवा ह्यांची दखल घेतली जात नाही. चला दाखवतो तुमका. आणि त्याच्या आधी जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करू पण विसरू नका. सोबतच माका जर फॉलो करूचा असतात इंस्टाग्रामला तर मग कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडीक फॉलो करा. चला आपण आज हयसर क्रिकेटची मजा घेऊया. प्रॅक्टिस जी घेतली जातात ती पूर्ण सीझन बॉलची प्रॅक्टिस आहे. आणि आता सगळे हे मुलं खेळत आहेत सीझन बॉल. शॉट तरी सीझन बॉलने एवढी छोटी छोटी मुलं खेळत आहेत काय वाटतं? माझ्या सांगण्याप्रमाणे किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे माझी जी समज आहे त्याच्याप्रमाणे तर आत्तापासून जी त्यांना प्रॅक्टिस केली जाते सीझन बॉलची तर हे त्यांच्या भविष्यासाठी खूपच चांगल्या गोष्टी आहेत जे त्यांच्या पॅरेंट्सनी म्हणजे पालकांनी घेतलेले आहेत. आणि ह्याच्यातूनच _14 पण _14 देखील म्हणजे 14 वर्षाच्या खालच्या मुलांची देखील जी टीम आहे सीझन बॉलची त्याच्यामध्ये देखील आपल्या हयसरनं काही सिलेक्ट झालेली मुलं असत. त्यातला हा एक आहे. तर आपण मगापासून बघतो येते जी प्रॅक्टिस चालली आता सध्या प्रॅक्टिस टेस्ट चालली आहे त्यांची म्हणजे मॅच चालली असं.
आणि याच्यानंतर मग ही आता फर्स्ट इनिंग असं सेकंड इनिंग पण येत तर यांची मॅच आहे आणि 40 ओव्हरची असं आता ही संपे संपेपर्यंत यांना उशीरच होईल. पण मग आपण आपली कामं करूया. आज आपण आलो आहोत ते खास कामासाठी. ते असं आहे की अंडर 12, अंडर 14, अंडर 16 असे जी ग्रुप आहेत ना त्या ग्रुपमध्ये आपल्या मुलांचं इथलं सिलेक्शन झालेलं असं आणि एम सी समर कॅम्प जो आहे ना तिथे जर हे लोक म्हणजे ही मुलं जी आहेत ना यांच्या परफॉर्मन्सवरून यांचं सिलेक्शन होईल स्टेट लेवलला म्हणजे ते महाराष्ट्रासाठी खेळतील. आता ह्यातली बरीच मुलं आहेत म्हणजे त्यांच्या मागे मेहनत घेणार किंवा यांच्या मागे हात कोणाचा आहे तर मग याच्यात सगळ्यात जे आमच्यासाठी तर मग मोठं नाव किंवा आमचं इव्हन प्राऊड बोललो जातो की गर्व असा की आपल्या हाय सर एवढी चांगली अकॅडमी आहे. तर आपली अकॅडमी जी असं ना ती असं कल्याण फिटनेस अँड क्रिकेट अकॅडमी. तर मग या क्रिकेट अकॅडमीचे जे कोच असत ते त्यांच्याशी आपण बोलून घेऊ त्यांचं नाव आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत इतर ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. चला एम सी समर कॅम्पला अंडर 16 व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन तुला घेते. आणि इतर कोण आहेत अजून आपण इंटरव्ह्यू घेऊया ना तुझं नाव सांग. अनुराग अंश पाटोळे आणि तुझं नाव वान तुझं नाव अस्मी देवी समर्थ पाटील तुझं नाव विशाल विशाल आणि तुझं नाव दक्षता जाधव ग्रेट. तर मग आपण प्रॅक्टिस किती दिवसापासून करतोय कधी जॉईन केली होती तुझा कधीपासून प्रॅक्टिस करतोय 2 महिना आणि तुमची ग्रेट तुझा 5 महिने झाले तुझी 6 महिने दीड वर्ष झालं. ग्रेट अचीवमेंट आहे. दीड वर्ष प्रॅक्टिस करतोच आहे सिलेक्शन एक वर्ष 4 वर्ष झाले तुझं हा तुझं नाव कसं ओके काय नाही चालेल रे वैभव आपले कोच काय वाटतं कसे कोच आपले खूप पर्सनल लेवलला आहे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करून देतात देवात राईट. आपण आता हैसर ही लाव तर मग हैसर लाव तर सरांसोबत बोलू त्याचं प्रज्योत सर प्रज्योत सकपाळ तर मग त्यांच्याशी आपण बोलूया. तर मग हे असत प्रज्योत सकपाळ सर. गुड मॉर्निंग सर. सर आपण आधी एक तर मला हे जाणून घ्यायचं आहे की आपण इथे अकॅडमी जी चालू केली ना तर मग विचार कसा आला होता. विचार की मी इथे खूप पॅशनेट आहे क्रिकेटबद्दल. ग्रेट. मला आता मी माझं एज झालं करिअर झालं त्यामुळे मग मी स्वतः करू नाही शकलो. सर्टन लेवलपर्यंत खेळतो मी वेस्ट झोन खेळतो मी. हो ग्रेट. आणि त्याच्यानंतर मला असं फिलिंग आली की मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे मी त्याच्यामुळे करिअर करू शकलो असतो. पण माझं स्वप्न होतं की एखादं क्रिकेटर मी स्वतः घडू शकतो त्यामुळे माझं ते जरा पॅशनेट पण होतं आणि माझं स्वप्न आहे की मी कुठल्या क्रिकेटर्स वगैरे चांगल्या लेवलला मी पर्यंत खेळून जाऊ आणि आपल्याकडे जे हाय नॉलेज ते सगळ्यांपर्यंत शेअर करू. ग्रेट सर. आणि आता आपल्या अकॅडमीतून म्हणजे आपले अचीवमेंट्स आता एक येत आहेत एक एक अचीव करत आहोत आपण आणि ते आपल्याला दिसतंय कारण आपल्या अकॅडमीतून काही मुलं जी आहेत ती खूप चांगल्या लेवल म्हणजे स्टेट लेवल मुंबई लेवल किंवा आपण इव्हन इंडिया लेवलला देखील खेळलेली आहेत बरोबर आहे. तर मग काय सांगाल त्याबद्दल? आता
आता आता मी जसं आहे ते प्रोसेस प्रमाणे मी गेलो, मी त्यांना शिकवलं वगैरे, त्यांची पण फार मेहनत आहे त्याच्यामागे, पोरांनी खूप चांगली मेहनत केली त्याच्यामध्ये. मी फक्त टेक्निकली त्यांच्यावर खूप जास्त वर्क करायचा प्रयत्न करतो. मग ते त्यांची आता मुलांचं आहे की त्यांनी खूप एफर्ट टाकावे, त्यांनी पुढे खेळायचं आहे, करिअरबद्दल विचार आहे त्यांचे. तर आता काही प्लेयर्स माझ्याकडे चार प्लेयर्स आहेत, आता त्याच्यामध्ये बॅटिंग करायला ते इंडिया खेळलेत. ओके. तिकडे आता सध्या महाराष्ट्रासाठी खेळत आहे. ओके. हे जे आहेत जितेंद्र सर, ते पण मुंबई खेळलेत. ओके. आणि भूषण आहे, भूषण कांबळे म्हणून आहे, भूषण साठी खेळले. ओके. आणि आता हा जो मुलगा आहे तस्य सावंत, काही असेल सर. पण कसं असतं की बोललं जातं की गुरु चांगला असेल ना तर मग शिष्य जो असतो ना तो शिष्य खूप चांगल्या अचीवमेंट घेतो. म्हणजे आपण त्यात सगळ्यात मोठा हात जो बोललो ना तो गुरुचा असतो. कारण पालक जरी असतील तर पालकांच्या हातात जेवढ्या वेळेस पाल्य असतात ना, म्हणजे मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्याच्याहून कितीतरी जास्त वेळ हे गुरुसोबत असतात. आणि गुरु हे ज्याप्रमाणे घडवतात ना, तर मग हॅट्स ऑफ सर तुम्हाला. पण बिग थम्स अप की तुमच्या अचीवमेंट्स. आत्ता आपण बघतोय की सिलेक्शन्स एक एक सिलेक्शन्स येत आहेत, आणि इंडिया लेवलपर्यंत जर का सिलेक्शन झालं त्या पण अशा सिटीतून, तर मग ही एक ग्रेट अचीवमेंट आहे तुमच्यासाठी. पुन्हा बिग थम्स अप अँड हॅट्स ऑफ. आपण कंटिन्यू करू त्यात. पण आता हे जे आहेत ना जे सिलेक्ट झालेले आहेत, तर मग ते आपल्याला कुठे कुठल्या मीडियातून दिसत नाहीत, तर मग त्याच्याबद्दल काय सांगणार? आणि ही कुठल्या टीम्स आहेत ह्या? त्यासाठी समजा आता आपल्या इकडे थोडस आता कल्याण सिटी आहे, इथे थोडंफार तो ट्रेंड नाही आहे, पण तरी ठीक आहे. आता त्यांनी काहीतरी अचीव करायचं तर कुठे यायचं आहे तर अजून थोडे एफर्ट्स टाकावे. मी पण असं बोलत नाही की निडे यावी लागेल, त्यांनी एफर्ट्स अजून वरच्या लेवलला खेळण्यासाठी त्यांनी एफर्ट्स टाकावे. आणि या टीम्स बद्दल तुम्ही माहिती द्याल की कुठल्या टीम मध्ये सिलेक्ट झाले होते ते? आपले भूषण आहेत, जितेंद्र आहेत, आणि कारण मुंबई स्टेटसाठी झालेले. आणि आतापर्यंत त्यांच्या मागे काही एक्स्ट्रा एफर्ट्स वगैरे घ्यायची किती गरज लागली होती आपल्याला? बघायला गेलं तर ऍक्च्युअली बेसिक पासून मला सुरुवात करावी लागली होती. ओके. पण ते आहे की त्यांनी होप नाही सोडले. ऍक्च्युअली डिसेबल असून त्यांनी करून दाखवलं की आम्ही करू शकतो. त्यांनी होप सोडले नाही आणि प्रत्येक एक एक गोष्ट त्यांनी टेक्निकली खूप वर्क केला. पूर्ण लॉकडाऊन मध्ये त्यांनी मला, मी व्हिडिओ कॉलवर त्यांच्याबरोबर होतो, व्हिडिओ कॉलवर आमचा टेक्निकली खूप वर्क झाला त्यांच्याबरोबर. त्यांनी खूप त्यामागे मेहनत घेतली, त्यांच्यासाठी खूप हॅट्स ऑफ आहे त्यांच्यासाठी. म्हणजे टाळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही तर ते दोन्ही हाताने टाळी वाजते. त्यांनी करून दाखवलं आणि ते तेवढे अचीवमेंट मिळाले, खूप चांगले. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला आपण येतो. आपल्या समोर आहे सर भूषण. असं आपण भूषण कडून जाणून घेऊ. बरं भूषण, तो ट्रेनिंग आपली जी अकॅडमी आहे, सॉरी क्रिकेट अकॅडमी जी आहे ना, ती आपण कधी जॉईन केली होती आणि त्याच्यानंतर मग तुझा प्रवास कसा झाला ते तू सांगशील? पहिल्यापासूनच खेळत होतो, म्हणजे 14-15 वर्षापासून खेळत होतो नॉर्मलमधून. ओके. इथे कल्याणला पहिले प्रॅक्टिस करायचं मैदानला. ओके. मग तिकडून इथे कॅम्प होता हँडिकॅपचा याच मैदानावर. अच्छा. तेव्हा मला या सरांनी म्हणजे बघितलं. ओके. सिलेक्ट केलं. ओके. नंतर या सरांनी सगळं म्हणजे पूर्ण गाईड केलं. प्रजोत सरांनी पूर्ण गाईड केलं. पूर्ण बॉलिंग पासून बॅटिंग, फिल्डिंग, कॅचिंग, बॉल कसा रिलीज झाला पाहिजे, अलाइनमेंट कशी पाहिजे, फॉलो थ्रू कसा कम्प्लीट झाला पाहिजे, परत कॅचेस कशा पकडायच्या, बॅटिंग करताना एका हाताने कसा खेळला पाहिजे, ते मला सगळं शिकवलं त्यांनी. प्रजोत सरांनी मला म्हणजे पूर्ण हँडिकॅपच्या ह्याच्यातून मेंटॉर म्हणून पुढे नेलं. ग्रेट. ते माझे मेंटर म्हणून काम करतात आणि हे शॉट माझा कोच म्हणून गाईड करतात. ग्रेट आहे. तुला काय सांगावं वाटेल, तुला काय मेसेज द्यावे वाटते? तेच काय नाही, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा, प्रत्येक आपोआप तुमच्या बरोबर येईल. ग्रेट. एक तर तुझं स्पिरिट आहे, त्या स्पिरिटसाठी ग्रेट. आय मीन मी स्पीचलेस आहे. तुझ्या ह्या स्पिरिटसाठी
बिग थम्स अप आणि हॅट्स ऑफ की तू ज्याप्रमाणे आता म्हणजे ऑलरेडी खेळलंय सर, कुठून कुठून खेळलंस ते पण सांग मला. मी पहिले म्हणजे इथे ठाणे साठी खेळलो, ठाणे डिस्ट्रिक्ट, ठाणे डिस्ट्रिक्ट साठी तिथे परफॉर्म केला मी. हा, त्याच्यानंतर मुंबई साठी सिलेक्ट झालो स्टेट लेवलला. मुंबई साठी सिलेक्ट झालं, ग्रेट आहे ते. आणि आता तिथेच खेळतोय मी. हा, माझं स्वप्न आहे की इंडियाला रिप्रेझेंट करावं. ग्रेट, मी करणार. विश्वास आहे माझ्या मेहनतीवर आणि माझ्या भूमी सरांवर. ओके, ते माझ्या पाठीची नेहमी आहेत. आणि असं खास करून सांगायचं की प्रज्ञेश सरांनी माझ्याकडून एकही रुपया घेतला नाहीये. फ्री मध्ये मला प्रॅक्टिस दिली आहे. ह्या सरांनी माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. अरे वा, या दोघांमुळेच मी इथे आहे आणि याच्या पुढे या दोघांमुळेच पुढे जाणार आहे. ओके, पुन्हा एकदा तुला सिलेक्शन जे तुझं झालं होतं मुंबई टीम्समध्ये, तर त्याच्यासाठी लेट थोडंसं, पण माझ्याकडून पुन्हा कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी ना खूप खूप शुभेच्छा. की तुझं जे स्वप्न आहे ना इंडियासाठी रिप्रेझेंट करायचं, इंडियासाठी खेळायचं आहे तुला, तर मग ह्या स्पिरिटसाठी तर बिग थम्स अप आणि तू खेळशील ही माझ्याकडून सदिच्छा आहे. आमच्या चॅनल्स व्ह्यूअरकडून, आमच्या कुटुंबाकडून ही सदिच्छा आहे की तू लवकरात लवकर सिलेक्ट व्हा इंडियासाठी आणि आपल्या इंडियाला रिप्रेझेंट कर. त्याच्यामागे माझी फॅमिलीचा पण पूर्ण आणि माझ्या मित्र परिवारांचा पण पूर्ण हात आहे. ग्रेट, ते तर असणारच. त्यांच्या सपोर्ट शिवाय इथे हे होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. आणि माझ्या फॅमिली मला खूप सपोर्ट करते. ओके, माझे पप्पा म्हणजे रिक्षा चालवतात. अरे हा हा, माझे काकाच मला म्हणजे पूर्ण सपोर्ट सपोर्ट करतात फायनान्शियली आमच्या फॅमिलीला वगैरे. ओके, त्यांचं नाव आहे प्रकाश कांबळे. प्रकाश कांबळे पूर्ण आणि माझ्या फॅमिलीला पूर्ण फायनान्शियली सपोर्ट करतात. माझ्या भावाला माझी माझं अकॅडमीचं म्हणजे कुठे जायचं झालं तर मला ट्रॅव्हलिंगसाठी पैसे वगैरे देणं, माझ्या भावाचं शिक्षणाचं वगैरे सगळं त्यांनीच केलेलं आहे. ओके, त्यांचे पण मनापासून आभार. खूप माझ्याकडून पण तुझ्या ह्या फॅमिलीसाठी पण आहे ना बिग थम्स अप, कारण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन तुला ज्याप्रमाणे सपोर्ट करत आहेत ना, तर मग सगळ्यात पहिलं काय तर फॅमिलीतून सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि तो तुला खूप चांगला आहे, तर मग हा असाच पुढे राहावा ही देखील सदिच्छा. तर आता आपल्या सोबत आहे जितू सर. हा चलेगा कुछ तो आपल्या सोबत जितेंद्र आहेत आणि यांचं सिलेक्शन मुंबई, तर मुंबईसाठी खेळलेले आहेत बरोबर. मुंबई के लिए अभी आप खुद इंटरव्यू करो कि आपका नाम और आप कितना टाइम से सर के पास में खेल रहे हैं और आपका एक्सपीरियंस क्या है, आप कौन सा टीम के लिए सिलेक्ट भी हो चुके हैं. सर मेरा नाम जितेंद्र कुमार पारसर है. हाँ, और मैं इनकम टैक्स डिपार्टमेंट जॉब करता हूँ. इनकम टैक्स. हाँ, ग्रेट. यहाँ पर मतलब एक्चुअली वालीनगर ग्राउंड में क्रिकेट खेलता था, मैच खेलता था. अरे हाँ, तो ऐसे इनकम टैक्स स्कीम खेलता है टेनिस से. तो मैं लॉन्ग वन पर खड़ा हुआ था. हाँ, तो वहाँ पर कल्पेश सर आए थे. अरे वो, और उन्होंने मुझे देखा कि ये फिजिकल बंदा है और ये लॉन्ग वन पर खड़ा हुआ. लॉन्ग वन पर खड़ा है. हाँ, और मेरा क्रिकेट वाले में एक्चुअली कुछ नहीं पता था. हाँ हाँ, बस खड़ना है, बैट घुमाना है, बॉल करना है. अरे, और फिर कल्पेश सर ने बोला कि हमारे साथ खेलो. तो मैं तो इतना जानता नहीं कल्पेश सर को. उन्हें हमारे मतलब मेन फिजिकल टीम में किसी को पता ही नहीं है कि लोग जानते ही नहीं है. हाँ, क्योंकि इतना या तो हम बोलते थे लेडीज टीम की स्थिति है वही फिजिकल टीम. फिजिकल टीम. अच्छा, फिजिकल माने फिजिकल डिसेबल जो है वो. ओके, हाँ, तो अभी क्या थोड़ा सा अलर्ट हुए लोग. हाँ, तो कल्पेश सर ने बोला मुझे, फिर हमारे जो इनकम टैक्स के प्लेयर्स हैं वो सब बोलते हैं, बोले उनके खेल तो बहुत अच्छे, मतलब बहुत आगे आगे खेलते हैं, नेशनल प्लेयर है. बोले नेशनल प्लेयर है. ओके, फिर कल्पेश सर के साथ मैंने स्टार्ट किया टेनिस से. हाँ, तो बोले हम टेनिस से नहीं खेलते. हाँ, हम बोले सीजन से खेलते हैं. अरे हर मन की बाबा सीजन में तो खेले ही नहीं आज तक. कल्पेश सर बोले सीजन आज तक खेले नहीं, मैं नहीं खेल पाएंगे सीजन. फिर बोले एक काम करो आप आओ. तो मैं डोंबिवली रहता था. तो कंटिन्यू मैं समथिंग 6 से 8 महीने कल्पेश सर के पास हर सैटरडे संडे, मेरा वीकेंड ऑफ रहता है तो हर संडे में वालीनगर यूनियन ग्राउंड आता हूँ. तो कल्पेश सर का जो ग्रुप बना हुआ है जिसमें नॉर्मल प्लेयर्स है एक्सेप्ट कल्पेश सर. कल्पेश सर. ओके, एक्सेप्ट कल्पेश सर, सारे नॉर्मल प्लेयर. तो उन्होंने मुझे बुलाया और मैं जाके वहाँ पे बोले क्या करोगे. तो मैंने कहा मैं बॉलिंग करूँगी, क्योंकि अपने को मालूम कि बॉल लग जाएगा क्या होगा. तो कल्पेश सर ने मुझे बॉलिंग सिखाया और उसके बाद में फिर प्रज्ञो सर सिखाया. ओके, और पिछले 2 साल से प्रज्ञो सर के पास हूँ और प्रज्ञो सर के गाइडेंस में ही बॉल वैसा क्या सीखना है, क्या करना है, क्या होना है, सब कुछ उन्हें सिखाया. और उसके बाद में फिर
यहाँ पर मुंबई के लिए मतलब पहले थाने डिसेबल टीम में सिलेक्शन हुआ मेरा, और थाने डिसेबल टीम से मुंबई का सिलेक्शन हुआ। इवन मैं फिर जो नेशनल टीम से होता है उसके लिए भी मुझे भेजा गया। ओके। और फिर गुजरात, वाराणसी, मलकापुर और अपना इधर गोंदिया, बुलढाणा जिले में, बुलढाणा जिले में वो जगह जगह जाके खेला, जाके खेला है और अच्छा परफॉर्म भी किया है। और फिर प्रज्योत सर जैसा कोच हो तो बात होती है। ग्रेट। प्रज्योत सर से काफ़ी सुना हूँ, प्रज्योत सर के बारे में काफ़ी जगह से सुना हूँ कि प्रज्योत सर का कोचिंग एक अच्छा है, ग्राउंड लेवल से वो कोच करते हैं बराबर। और छोटा छोटा चीज़ है जैसे कि अगर कहीं पे नुक्स है, जैसे छोटी गलती है उसको सुधार दे वही के वही पे बराबर है। अब मैं जी क्रिकेट स्टार्ट किया हूं एज ऑफ 32। अरे हां, मैं 34 है। 34 ग्रेट। तो उसे समझ लो कि मतलब जानते हैं ना कुछ नहीं आता, पर जो सर और प्रोफेसर मुझसे छोटे होंगे तो वो जो गाइडेंस देते हैं नो डाउट। ग्रेट। वैसे भी आप मुंबई टीम से खेले हैं, मुंबई टीम से जो खेले थे पहले तो मुझे, मैं मिला नहीं था आप लोगों से इसलिए, लेकिन अभी आपको कॉन्ग्रेचुलेशन करता हूँ कि आपने मुंबई टीम से खेला और आगे जाके इंडिया टीम के लिए खेले, ये मेरी ओर से आपके लिए दुआ है। और बाकी क्या बोलूँ, बाकी तो फिर प्रज्योत सर है ही सर, कल्पेश सर और कल्पेश सर भी है नो डाउट। तो इसके लिए आपको भी, आपकी स्पिरिट को एक तो बिग थम्स अप कि आपने क्या होता ना गिव अप होते हैं कुछ लोग, तो वैसा नहीं करते हुए आपने अपना बेस्ट परफॉर्मेंस जो दिया और उसमें ये आपका फिलहाल अभी रिजल्ट है, अचीवमेंट है कि आपने मुंबई के लिए खेला, आप आगे जाके खेलो करके। तो इसके लिए मेरी ओर से और भी आपके लिए ग्रेट अचीव कर दे, मतलब अच्छा अचीवमेंट आपको मिले ये दुआ है। ठीक है, थैंक यू सर। मग कल्पेश सर आपल्यासोबत असत, कल्पेश सर का बोलते कारण ते देखील कोच असत आणि हे इंडिया लेवलला खेळलेले असत सर, बरोबर आहे ना? तर मग तुम्ही कधीपासून जॉईन केली होती क्रिकेट अकॅडमी आणि मग तुमचा पुढचा प्रवास कसा होता सांगा? साधारण हा डिसेबल क्रिकेट माझ्या ब्रिटिश 2008 माझा एक मित्र नागेश खंडागे म्हणून त्यांनी मला अवगत करून दिलं की अशा अशा मुंबईमध्ये डिसेबल क्रिकेटच्या मॅचेस वगैरे होतात। ओके। तू नॉर्मल क्रिकेटमध्ये इथे चांगला खेळतो, तू एकदा ह्या क्रिकेटसाठी एकदा येऊन जा। ओके। त्या निमित्ताने मी घाटकोपरमध्ये टुर्नामेंट झाली होती, त्या टुर्नामेंटमध्ये मी पहिल्यांदा गेलो, तिथे बघितले सगळे डिसेबल प्लेअर खेळतात आणि त्यांच्यासोबत पहिल्यांदा खेळताना एक वेगळाच अनुभव मला आला की आपण नॉर्मलमध्ये खेळतोय आणि स्वतःला कमी तर नाही समजत, पण इथे आपल्यापेक्षाही चांगले चांगले खेळाडू आहेत आणि ते खेळतात एकत्र एका टीममध्ये, सगळे डिसेबल असल्यामुळे ती एक होप्स मला वाटली की नाही आपण कुठेतरी इथे अजून चांगला प्लॅटफॉर्म इथे आपल्याला मिळू शकेल आणि आपण पुढे जाऊया। मी ज्या टीममधनं पूर्ण पहिल्यांदा खेळलो ती कल्याण उत्कर्ष टीम होती, त्या टीममधनं खेळताना त्या टीमसोबत आम्ही क्वार्टर फायनलला मॅच हारलो आणि त्याच्यामध्ये मी निराश होतो की मी मॅच हारलोय आम्ही लोक, पण माझे जे संघ जे सोबती होते ते खूप खुश होते की हारले तरी, मला ते थोडंसं अचंबित वाटलं की आपल्याला ही सवय नाही आहे की आपण हारतोय आणि तरी आपण हसत आहे। मी त्यांना विचारलं सहकार्यांना की तुम्ही असं काय बोलतो कल्पेश, आपण बोलतो पहिल्यांदा कुठेतरी क्वार्टर फायनलला क्वालिफाय झालो होतो आणि हे तुमच्यामुळे शक्य झालं की तुम्ही चार मुलं जी नवीन आली ह्यामुळे आपल्या टीमचा जो गेम आहे तो खूप वरच्या लेवलला गेला, तर आपण इथून पुढे अजून याला डेव्हलप करण्यासाठी काम करूया, त्याच्यानंतरही बाकीच्या प्रवासाची सुरुवात झालेली। अच्छा, आणि तुमचं जेव्हा फर्स्ट सिलेक्शन झालं होतं ते स्टेट लेवलला मुंबईसाठी, म्हणजे अशी आपली एक स्टेप वरती होत गेलो आपण, तर मग तो काय अचीवमेंट होता, तुमची पहिली सिलेक्शन कुठे झाली? माझं 2010 मुंबईमध्ये महापौर आणि इंटर मुंबईमध्ये जो प्लॅटफॉर्म मला मिळाला होता खेळायला कल्याण संघाकडनं, त्याच्यामध्ये मी मॅन ऑफ द सिरीज होतो। ग्रेट। त्याच्यानंतर आम्ही सेमीफायनलला तिथे मॅच हारलो होतो, पण एकंदरीत माझा बॅटिंग आणि बॉलिंग परफॉर्मन्स चांगला होता, टॉप स्कोरर होतो मी त्या टुर्नामेंटमध्ये, त्या निमित्ताने मला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता आणि त्यानंतर त्यांनी संघ जाहीर केला होता की आंध्र प्रदेशमध्ये जी स्टेट लेवल टुर्नामेंट होणार त्यासाठी मुंबई संघात तुम्हाला स्थान देण्यात आलं। ग्रेट। तर मला खूप मोठी अचीवमेंट होती त्यासाठी। हो हो, बिलकुल। मी हार्डली 1.5-2 वर्षातच स्टेट टीममध्ये सिलेक्ट झालो होतो, प्लॅटफॉर्म चांगला मिळाला होता, परफॉर्मन्स चांगला होता, पण त्यासोबत सहकार्य चांगले मिळाले मला की संघाचे जेवढे खेळाडू मला भेटले सगळ्यांनी सपोर्टिव्ह दिला की नाही तू खेळू शकतो तू हे करू शकतो, त्याचा मला खूप प्रॉफिट झाला आणि तीच सुरुवात माझ्या मिळाली तीच मी आता बाकीच्या मुलांना द्यायचा प्रयत्न करते की खेळीमेळीचं वातावरण राहायला पाहिजे आणि पुढे जाऊन एकत्रच खेळणार आहे तर कुठल्याही टीमचा असेल तरी आपण सोबत राहिलं पाहिजे, सोबत राहू तर आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो। ओके, ग्रेट सर, तुमचे विचार पण खूप चांगले आहेत की आपण जर पुढे जातो जर आपल्यासोबत आपल्या मित्रांना सहकारांना घेऊनच आपण पुढे जाऊ
आणि ही जी अचीवमेंट आहे तुमची, त्या अचीवमेंटसाठी तुम्हाला एकतर बिग थम्स अप, थोडंसं लेट विश करतो पण कॉंग्रॅच्युलेशन सर की तुम्ही इंडिया लेवलपर्यंत खेळले आहेत. आणि ही पण अचीवमेंट काही छोटी अचीवमेंट नाही. काय होतं की तुमच्या सारखी जी स्पिरिट आहे, आत्मविश्वास जो तुम्ही घेऊन खेळताय ना, त्यात तुमची एक एक अचीवमेंट येते त्याच्या मागे सगळ्यात पहिलं ते कारण आहे. आणि त्याच्यासोबतच तुमच्या फॅमिलीकडून तेवढा सपोर्ट, तुमच्या कोचकडून किंवा तुमच्या सोबतचे सहकारी आहेत त्यांचा जो सपोर्ट आहे ना, त्याच्यासाठी पण तुम्हाला देखील बिग थम्स अप. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या चॅनल्स म्हणजे आपल्या कोकणासाठी काय पण या कुटुंबाकडून तुमच्यासाठी खूप खूप सदिच्छा की तुम्ही पुढे असेच अचीवमेंट घेत जा. आपल्या ठाणे टीममधनं आता बेंगलोर टूरसाठी महाराष्ट्र संघामध्ये स्थान मिळवलेले जे खेळाडू आहेत, हां, त्याच्यामध्ये सौरभ मुंडे, ओके, सुनील वेडे, हां, आणि ऋषिकेश, येस पाटील म्हणून आहे, ऋषिकेश पाटील, ओके, हे रायगडचे आहेत. पण आपण त्यांचा परफॉर्मन्स बघतोय मागच्या 2 वर्षापासून, त्या बेसिसवर त्यांना घेतलेले आणि खेळाडू खूप चांगले आहेत, होतकरू आहेत, यंग आहेत. त्यांच्यामधला जो टॅलेंट आहे आम्ही तो प्रयत्न करतो की तो अजून जास्तीत जास्त कसा निखारेल आणि कसे वरच्या लेवलपर्यंत अजून जाणार. ग्रेट. त्यामुळे आता यांना इथे प्रॅक्टिससाठी इथे बोलवलेलं आहे. ओके, आपण मग ऋषिकेश सोबत. तर मग हा आपला यंग प्लेयर ऋषिकेश आहे, तर आपण ऋषिकेश सोबत बोलू. ऋषिकेश कधीपासून जॉईन केली होती आणि तुझा काय प्रवास आहे? मी 2-3 वर्ष आधीपासून स्टार्ट केली, बट मला स्टार्टिंगला अकॅडमी ग्राउंड नव्हते अवेलेबल, त्या थ्रू मला फक्त डायरेक्टली डिस्ट्रिक्ट डिसेबल टीम मध्ये डायरेक्ट चान्स भेटलेला. त्यानंतर मग कल्पेश सरांनी वगैरे त्यांनी मला तिथे शिवाजी पार्कला महापौर चषक मध्ये तिथे बघितलं त्यांनी माझं गेम, त्यानंतर त्यांनी मला चान्स दिला. त्यानंतर आता स्वतःहून त्यांनी मला इथे बोलवलं की प्रॅक्टिस कर आणि त्यांनी मला एवढं चान्स दिलं त्याबद्दल. ओके, ग्रेट. आणि मी सगळ्यांसाठीच सांगतो की मला पण आहे ना, जेव्हा मी बघितलं होतं ही टीम आहे आणि ह्या टीमचा परफॉर्मन्स म्हणजे काय होतं की काही गोष्टी असतात की त्या अचीव जेव्हा करतो ना, त्या अचीवमेंटमध्ये एक वेगळी खुशी असते किंवा एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघून आहे ना, मला असं वाटतं की काहीतरी सार्थकही झालं आहे. मी एवढे दिवस काही ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी पळापळ करतो आहे, तर त्यात असतं काय की बऱ्याचशा गोष्टींमध्ये गिव्ह अप वगैरे करतात, पण तुमचं स्पिरिट बघेल, तुमच्या स्पिरिटसाठी हॅट्स ऑफ, बिग थम्स अप तुमच्या सगळ्यांच्या स्पिरिटसाठी. आणि तू देखील आपल्या इंडिया टीमसाठी जावं ही माझी देखील सदिच्छा आहे. आता सध्या तू कुठल्या टीममधून खेळत होतास? आता मी मुंबई टीममध्ये होतो. हां, आता मला महाराष्ट्र टीममध्ये चान्स भेटला आहे बँगलोर टूरचा. ओके, बँगलोर टूरसाठी तुला चान्स भेटला आहे, म्हणजे तुझ्यासाठी म्हणजे तुला कॉन्ग्रॅच्युलेट करतो, तुझा कॉन्ग्रॅच्युलेशन तुला की तुझं सिलेक्शन झालं बँगलोर टूरसाठी आणि तू रिप्रेझेंट करशील पुन्हा आपल्या मुंबईसाठी, तर याच्यासाठी पुन्हा एकदा बिग थम्स अप. आणि माझ्याकडून, आमच्या व्ह्यूअर्सकडून, माझं चॅनल जे कोकणासाठी काय पण या कुटुंबाकडून तुझ्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा की तुझ्या अचीवमेंट्स अशाच वाढत जाव्या. धन्यवाद. डिस्ट्रिक्ट टीम बनवली आणि 27 डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट होती गोंदियामध्ये. ओके, त्या टुर्नामेंटमध्ये आपण क्वालिफाय झालो फायनल पर्यंत, फायनल अचीव केली आपण, जिंकलो. त्याच्यानंतर पेपर्स कटिंग वगैरे खूप झाल्या तिकडे, आपल्या कॉर्पोरेशन मध्ये आपण सबमिट केलं, सबमिट करून कॉर्पोरेशन आणि ग्राउंड अशा दोन्ही ठिकाणी आपण डेटा सबमिट केले आणि त्यांना सांगितलं की असा आमचा संघ आहे, तर आम्हाला तुम्हाला थोडंसं हेल्प हवी की आम्हाला प्रॅक्टिससाठी जागा हवी, त्यांनी युनियन क्लबला आपल्याला एक थोडं रेफर केलं, रेफर केलं मी तिथे करू शकता म्हणून. आणि त्या सरांनी पण सांगितलं की तुम्ही या, युनियन क्लब म्हणजे वायलेनगर, वायलेनगर त्यांनी सपोर्ट केला. तेव्हा प्रोजेक्ट तिकडेच होते ते, त्यास 2015-14 पासून मला हे करतात, गाईड करतात, त्यानंतर ते थोडे सेफ झाले. पण आम्हाला दोन्हीकडे आता ते सिच्युएशन भेटतं की तेही आहे आणि हेही आहे, ग्रेट आहे, खूप फरक पडतो त्याच्याने. मग तिथून मग प्लेयर्स मला घडवायला खूप सोपं झालं. अच्छा, प्लेयर्स येतात ते, त्यांना जो चान्स प्लॅटफॉर्म पाहिजे, मग जागा नाही हे नाही, तो प्लॅटफॉर्म मला तिथे मिळाला की नाही आहे तर आपण तिथे खेळूया. मग आता हे माझ्या असे खेळाडू आहेत आता सध्या, ग्रेट आहे, मी खेळताना बघितलंय. हे वाटतं की आज या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देऊन पुढे न्यायचं आहे मला. बस आम्ही स्टार्टिंगला आम्ही ठरवलं होतं 4 मुलांनी
की आज आपल्याकडे परिस्थिती अशी आपल्याकडे जॉब नाही किंवा आपल्याकडे बिझनेस नाहीये पण आपण खेळतोय चांगला उद्या सकाळी जर आपण सेल्फ मेड झालो किंवा जॉबला जरी लागलो तर आपल्या सॅलरीतनं किंवा आपल्या इन्कम मधनं एक ठराविक कोटा काढायचा आणि या मुलांसाठी किंवा या संघासाठी आपल्याला काहीतरी करायचं म्हणून ते साठवायचं आहे ते करायचं आणि तो आजपर्यंत आम्ही करत आलो आणि मला असं वाटतं की अजून मला थोडीशी इन्कम किंवा एक अजून सपोर्ट वगैरे आला तर अजून चांगला मी प्लॅटफॉर्म तयार करायला मला मदत. ग्रेट आहे. सध्या माझ्याकडे आपल्या कल्याणमय तसे बाहेर खूप मोठे मोठे नाव आहेत, दिग्गज आहेत, पण अजून पाहिजे तसा सपोर्ट नाही इकडे. डिसेबल क्रिकेटसाठी जो सपोर्ट हवा आहे मला फायनान्शियली, कारण का मी स्वतः जेवढा होतो तेवढा करतोय पण आज कोविडमुळे माझी स्वतःची परिस्थिती थोडी डाऊन झाली त्यामुळे मला असं थोडंसं कुठेतरी बॅक करावं लागतंय. तरी मला संघातील काही खेळाडूंचा सपोर्ट असल्यामुळे टीम माझी बंद नाही पडू दिलेली आहे. ग्रेट आहे, ग्रेट आहे. आता पुढे बघूया, कुठून जर आर्थिक सपोर्ट आलं तर अजून मुलांसाठी चांगलं करतोय. आज कॉर्पोरेशन सोबत एक मीटिंग अरेंज आहे आमची की प्रॉपर फक्त डिसेबल साठी एखादा ग्राउंड जर मिळालं तर त्याच्यात ऑल ओव्हर सगळे स्पोर्ट कसे घेता येतील आणि कसं त्या मुलांना आपल्या त्या कल्याण तालुक्यातून किंवा ठाणे डिस्ट्रिक्टमधून वरती नेता येईल तो प्रयत्न चालू आहे. आज त्या संदर्भात आमची मीटिंग आहे. चालेल. मीटिंगमध्ये आज काय होतं बघूया. ग्रेट. होप सो की ह्याच्यातून तुम्हाला काहीतरी चांगलंच अवगत हो, चांगलंच हाती येऊ ही सदिच्छा आहे. आपल्यासोबत असं तस्य आता. आणि तस्य, तू अकॅडमी कधी जॉईन केली होती आणि तुझा प्रवास कसा आहे? आता तुझं सिलेक्शन झालं आहे MC समर कॅम्पसाठी, बरोबर आहे? तर सगळ्यात पहिलं तुला कॉन्ग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुला खूपच. सांग आता तू. मी अकॅडमी चार महिन्या आधी जॉईन केली होती. हां. आणि ते जेड अकॅडमीला जायचो. मी अकॅडमी खूप भारी. ओके. एकदम चांगली. हां. मला खूप सगळं शिकवलं. ओके. म्हणजे आपले प्रजोत सर. हां. प्रजोत सर छोट्या छोट्या गोष्टींपासून खूप लक्ष देतात. असं होतं. ओके. व्हेरी गुड. ग्रेट आहे. आता मला बाकी अजून काही गोष्टी असतील ते सांग की तू प्रॅक्टिस करतो तर प्रॅक्टिस करताना मग तुझं कसं होतं आणि आत्तापर्यंत तुझं जे अचीवमेंट आहे तुला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतंय. ओके. प्रजोत सरांनी खूप लक्ष दिलं माझ्यावर. अच्छा. आणि मी आधी म्हणजे एकदम खराब टाकायचो, आता माझी बॉलिंग जाम इम्प्रूव्ह झाली, ग्रो झाली आहे. ओके. म्हणजे तू बॉलर आहे आणि त्याच्यासोबत तुझा बॅटिंग स्टाईल कसा आहे? बॅटिंग म्हणजे खेळतो मी, म्हणजे टिकतो. ओके. म्हणजे लास्टपर्यंत टिकायची गरज असली ना तर मी खेळून जातो. ओके. म्हणजे टेस्ट प्लेअर आहे तू. टेस्ट प्लेअर. व्हेरी गुड. ग्रेट आहे. तर मग तुझ्यासाठी पुन्हा एकदा अभिनंदन, कॉन्ग्रॅच्युलेशन तुला आणि याच्या पुढे तुझ्या अशाच अचीवमेंट येत राहो ही आपल्या कोकणासाठी काय पण या कुटुंबाकडून सदिच्छा आहे की तुझ्या अचीवमेंट्स अशाच वाढत जाव्या. ओके. ग्रेट. थँक्यू. आपल्यासोबत असं दक्षदात. तर दक्षदात तू सांग, तू अकॅडमी कधी जॉईन केली होतीस आणि तुझा आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे? मी
दादरला अकॅडमी जॉईन केली होती 2020 ला दादरला अकॅडमी जॉईन केली होती. त्याच्यानंतर एखाद महिना मी केली असेल प्रॅक्टिस आणि कोविड लागला त्यामुळे गॅप पडला. सो मग आफ्टर दॅट माझ्या फ्रेंडनी मला ही अकॅडमी सजेस्ट केली की इकडे सर आहेत चांगलं शिकवतात म्हणून. सो इथे मी 3 महिने झाले मी इथे आहे आणि मला खूप चांगला रिझल्ट भेटलाय. म्हणजे पहिल्यापेक्षा मी बॅटिंग नव्हती करत, सरांनी मला आता इथे बॅटिंग स्किल्स शिकवलं तसं मी आता कॉन्फिडेंटली फील्डवर जाऊन बॅटिंग करू शकते आणि माझ्या बॉलिंग ऍक्शन मध्ये पण सर इम्प्रूव्हमेंट करतायत आता. सो तिथे पण मला चांगला रिझल्ट भेटलाय. सो या इट वॉज गुड रिझल्ट. ओके. आणि मग तुला सगळ्यात पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन, कारण अभिनंदन, तुझं सिलेक्शन झालंय महाराष्ट्र फेज 1 साठी. आणि काय सांगू इच्छितेस अजून? साधारणतः ऍक्च्युअली असं काही वाटलं नव्हतं की एवढं लवकर सिलेक्ट होईल म्हणून. ओके. हा, सो मी सोशल मीडियावर ऍड बघितली की महाराष्ट्रासाठी फेज 1 साठी ट्रायल्स आहेत म्हणून. सो मी सरांना विचारलं सर मी जाऊ का, सर बोला हमखास जा तू होशील सिलेक्ट म्हणून. तर गेले मी माझ्या फ्रेंडला घेऊन. सो तिथे बॉईजच होते फक्त, आम्ही मोस्टली 2 गर्ल्स होतो तिथे आणि बॉईजच्या मध्ये आम्हाला ओपन नेट्स खेळायचे होते. सो आय थिंक तिथे माझा चांगला परफॉर्मन्स होता ऍज अ बॅटिंग अँड बॉलिंग. सो झाले सिलेक्ट तिकडे. म्हणजे हाच रिझल्ट आहे, तुम्ही जे डिझर्व करताय ना ते तुम्हाला मिळत जात आहे. फक्त एकच आहे की मेहनत करणं गरजेचं आहे. ऍक्च्युली आता मी साईड बाय जॉब सुद्धा करते, सो मला एवढा वेळ द्यायला भेटत नाही. पण जसं मला सॅटर्डे संडे भेटतं मी फुल टाइम इकडे येण्याचा प्रयत्न करते आणि सर पण मला तसं कॉन्ट्रीब्युशन देतात त्यांच्या वेळेचा. ते मला वेळ देतात म्हणजे की मला सॅटर्डे संडेच आहे सो मला त्याच्यात मला पुरेपूर करता यायला पाहिजे. सगळ्यात पहिलं सर, कारण ना तू एक तर असं आहे की काही मुलींचं मग असं होतं की जॉब करायचं आणि घरी बसायचं, त्यात पण तू जॉब करतेस, जॉब करून पुन्हा प्रॅक्टिससाठी येतेस, त्यात पण तू आता स्टेट लेवलसाठी खेळतेस. या अचीवमेंट्स आहेत आणि हे घेण्यासारखं आहे. काय आहे की ह्या गोष्टीमध्ये जर अडकून राहिलं तर मग आपलं करिअर किंवा जी आपल्या इच्छा असतात त्या अधुरा राहतात. बरोबर आहे. त्यात अडकून न राहता तू तुझे अचीवमेंट्स घेतेस ना, याच्यासाठी तुला बिग थम्स अप पुन्हा एकदा आणि माझ्याकडून आमच्या कोकणासाठी काय पण या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सदिच्छा ही आहे की तू पुढे नॅशनल लेवलपर्यंत जा, आपल्या इंडियाला पण प्रेझेंट कर. थँक्यू. तर आपल्यासोबत असं अस्मी कधी जॉईन केली होतीस अकॅडमी? ओके, ऑक्टोबरला गेलीस आणि तू स्वतः सर्च केलीस. ग्रेट. आणि काय वाटतं मग आता इथे आल्यानंतर मग तुला काय वाटतं, सर कसे आहेत, सर कसे शिकवतात? तुझ्या बॅटिंग साईड, तुझी बॉलिंग साईड इम्प्रूव्ह झाली, कशी झाली? माझी बॉलिंग 2 वीक मध्ये झाली. शिकते. ओके, ग्रेट. आणि होईल पुढे काही सरकत नाही, म्हणजे आपण जे करतोय ना ते आपल्याला अचीव होत आहे. आता बघितलं आपल्या टीम मध्ये दादा आहेत, काही ताई आहेत, त्यांचं सिलेक्शन महाराष्ट्र लेवल पर्यंत झालं, इव्हन समर कॅम्प साठी वगैरे झाले. बरोबर आहे ना? तर तुझं सिलेक्शन लवकरात लवकर हो याच्यासाठी मी तुला विश करतो की खूपच लवकर तुझं देखील समर कॅम्प हे तर पहिलंच असणार आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र लेवल आहे, मुंबई लेवल आहे, इव्हन आपला इंडिया लेवलपर्यंत. तर हे सिलेक्शन तुझ्यासाठी पण अचीवमेंट देऊ ही सदिच्छा आहे. ठीक आहे, ग्रेट. बाय बाय. आपलं आत्ता आपल्या समोर झालं तर आहे सन्मित, आणि सन्मितचं सिलेक्शन झालेलं असं. सन्मित, समर कॅम्पसाठी सिलेक्शन झालंय अंडर 14. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन तुला. तुला खूप खूप अभिनंदन. आणि तू कधी अकॅडमी कधी जॉईन केली होती? 2 वर्ष आधी 2020 ला. ओके. आणि मग त्याच्यानंतर तुला कसं वाटलं? पहिले मी थोडा चांगला खेळायचा नाही, म्हणजे आउट व्हायचा गोल्डन डक खूप. नंतर मला सिरियस घ्यायला लागलं, मी सिरियस घेतलं. ओके. नंतर माझं एवढं वाटतं झालंय, खूप मेहनत केली त्यासाठी. ग्रेट ग्रेट, तुझ्या या मेहनतीसाठी बिग थम्स अप आणि असेच अचीवमेंट. आता जसं तुझं सिलेक्शन झालंय ना तसंच तुला पुढे एक एक अचीवमेंट हो, एक एक म्हणजे स्टेट लेवल आहे, नॅशनल लेवलपर्यंत तुझं सिलेक्शन हो ही सदिच्छा आहे. ही विश करतो की तुझं लवकरात लवकर सिलेक्शन हो, असंच तू ग्रो करत राह ही सदिच्छा. पुन्हा भेटूया आपण. ओके.
ओव्हर्स वगैरे भरपूर आहेत. तुम्हाला काय आता तरी जास्त ओव्हर जास्त लांब खेळायचं नाही टीमची आपण ओळख करून घेऊ. हां, नाव काय आहे? रुद्राक्ष देशमुख. रुद्राक्ष देशमुख. तुझं नाव? शोनित नवले. नवले. तुझं नाव? अमर. अमर. तुझं नाव? विशाल गोपी. वंश मोहन. विशाल वागे. विशाल वागे. देश पाटील. तुझं नाव कसं आहे? दर्शन करंज. दर्शन. तुझं नाव? रितेश राठोड. रितेश राठोड. यस. अथर्व पवार. अथर्व पवार. ओमकार मेमन. ओमकार. समर्थ पांडे. समर्थ. तर मग आता ही पण टीम आहे आणि अकॅडमी जर बघितलं तर अकॅडमी बऱ्यापैकी मोठी आहे. ग्रो केली. ग्रेट ग्रेट गुड फील्ड. तर मित्रांनो आता आपण हिसरला जाता. मग जाता जाता आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा गाराणा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच माझा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करायचं असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.